अति पावसामुळे लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पिके ही वाया गेली आहेत आणि त्यामुळे शेतीचे तत्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करण्यासाठी मागणी मनसेने केली आहे। यासाठी मनसेने अहमदपूर अंबाजोगाई या राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं आणि त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। या आंदोलनादरम्यान सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली आहे।